दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी आपली मुंबई आपली स्पर्धा। चार बॉल पंद्रह पे सामना आहे बिकट। अरे तला बघूया तला बघू आपली मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट, मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट। दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी आपली मुंबई आपली स्पर्धा। घुमणारा बॉल आणि तळपणारी बॅट, मुंबईतून शोर सारा कॅच इट हाऊ इज दॅट। घुमणारा बॉल आणि तळपणारी बॅट, मुंबईतून शोर सारा कॅच इट हाऊ इज दॅट। चार बॉल पंधरा हवे सामना हा आहे बिकट। चला बघूया ओहो ज्यांची देखील आम्ही आवर्जून वाट पाहत होतो लीग क्रिकेट। आन बान शान प्रवीण तांबे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते। एकदा जोरदार टाळ्या प्रवीण सरांसाठी झाल्या पाहिजेत। आपल्या फिटनेसच्या जोरावर वयाच्या 41व्या वर्षी आयपीएल खेळलं जाऊ शकतं। टेनिस बॉल खेळता खेळता आयपीएल गाजवलं जाऊ शकतं। आयपीएल मध्ये हॅट्रिक घेतली जाऊ शकते। अगदी राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पासून सुरू झालेला प्रवास प्रवीण तांबे, अगदी ज्यांच्यावर चित्रपट देखील येताना पाहायला मिळाला। कोण प्रवीण तांबे? हो, आमच्या टेनिस क्रिकेट मधले तुमच्या आमच्यातील प्रवीण तांबे सर। या ठिकाणी सर्वांना विनंती आहे सरांसाठी होऊन जाऊ द्यात एकदा जोरदार टाळ्या। आज या ठिकाणी सर्वप्रथम आपण सन्माननीय अतिथी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत। आपल्या विक्रोळी विधानसभेचे लोकप्रिय दमदार कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार सुनीलभाऊ राऊत। खऱ्या अर्थाने भाऊ, ही स्पर्धा पहिल्या वर्षी दादरला झाली, दुसऱ्या वर्षी सांताक्रूजला झाली आणि अमोल म्हात्रे सरांचा आग्रह होता की ही सेंट्रलला झाली पाहिजे आणि आपल्या ईशान्य मुंबईमध्ये ही स्पर्धा आली आणि ईशान्य मुंबईने सुद्धा सक्सेस केली आहे आणि त्यामध्ये सर्वांचंच योगदान आहे। परंतु भाऊ, आपलं योगदान खूप मोलाचं राहिलं कारण ही मानाची स्पर्धा ईशान्य मुंबईत आली, विक्रोळी सर्कल ग्राउंडवर आली आणि आपल्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी देखील होताना पाहायला मिळाली। आपण सन्मान करत आहोत या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य दमदार आमदार सुनीलजी राऊत साहेबांचा सन्मान केला जातोय ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। भाऊ, आपला झालेला आगमन, आपलं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी हा नक्कीच या ठिकाणी महत्वाचा राहिलाय आणि आपला हा सन्मान या ठिकाणी केला जातोय आगमन त्याचबरोबरीने आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। मित्र हो, तुमच्या आमच्या सारखी ज्यांची सुरुवात देखील टेनिस क्रिकेट मधूनच झाली आहे, परंतु टेनिस क्रिकेट मधून सुरुवात केल्यानंतर लेदर बॉल क्रिकेटचंही चांगलं प्रशिक्षण घेतलं, अंडरआर्म क्रिकेट झपाटा सारख्या संघासाठी खेळले, मॅचलेस राज सारख्या संघासाठी ते टेनिस बॉल क्रिकेट खेळले आणि हे खेळता खेळता म्हणजे कित्येकांची निवृत्ती 37, 38, 39 अगदी क्रिकेटच्या देवानेही 40, 41व्या वर्षी घेतली, परंतु प्रवीण तांबे सरांनी 41व्या वर्षी आयपीएल मध्ये एंट्री घेतली, जगाला थक्क केलं। आता लिजेंड ट्रॉफी देखील नुकतीच अमेरिकेमध्ये खेळतायत आणि विशेष म्हणजे कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजे वेस्ट इंडिजला जाऊन खेळणारे आणि कॅरेबियन प्रीमियर लीग जिंकणारे पहिले आणि एकमेव भारतीय प्रवीण तांबे सरांचा आपण सन्मान करतो। मी सुभाष कोलापते सर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुभाष कोलापते सर, कमिटीच्या वतीने सन्मान करण्याची विनंती आहे।
उमेश मांजरेकर सर विनंती आपण मंचावर यायचे. उमेश मांजरेकर सर, उमेश मांजरेकर, संदीप दळवी सर आपणास देखील विनंती आपण मंचावर यायचे आहे. सर आपल्या या सर्व दिग्गजांच्या सन्मान केला जातोय. प्रवीण सर आपल्या नक्कीच या ठिकाणी येण्याने बिझी शेड्यूल आहे सरांचं, आणि हे असताना टेनिस क्रिकेटवरचं प्रेम सरांना आवर्जून या ठिकाणी घेऊन आलं. त्या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत मुंबईचे माजी महापौर, शिवसेना उपनेते, या परिसराचे भाग्य विधाते दत्ताजी दळवी साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी दत्ता दळवी सरांचा सन्मान, आवर्जून सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुंबई प्रीमियर लीगचं तिसरं पर्व संपूर्ण मुंबईने पाहिलं, संपूर्ण मुंबई खेळली, आणि एक अनोख्या स्पर्धेचा म्हणजे सर्कल ग्राउंडवर एवढी मोठी स्पर्धा होऊ शकते मात्र या ठिकाणी सगळ्यांनीच पाहिलं, अख्ख्या मुंबईने पाहिलं, आणि मुंबईतील हे महत्त्वाचं क्रीडांगण आहे. आणि भाऊ म्हणा, त्याचबरोबर ताई असतील, त्याचबरोबर दत्ता दळवी साहेब, आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मैदानाचा कायापालट केलाय. दत्ता दळवी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. बृहण मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी अगदी या स्पर्धेसाठी अगदी सुरुवातीपासूनच मग राहुल पौडकर असतील किंवा रश्मिताई पौडकर मॅडम माझी नगरसेविका बृहन मुंबई महानगरपालिका, त्यांचंही सहकार्य लाभलंय, म्हणजे सगळ्यांचंच, राहुल असतील, आकाश असतील, सगळ्यांचं सहकार्य आहे भाऊंबरोबर. तर रश्मिताई पौडकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण, संपूर्ण मुंबईचं लक्ष ज्या स्पर्धेवर होतं अशी अभूतपूर्व स्पर्धा विक्रोळी नगरीमध्ये पार पडली गेली. या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडानगरीमध्ये पार पडली गेली, आणि ताई आपलं अगदी उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. आपलं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेसाठी केतकीताई सांगळे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान करत आहोत. विक्रोळी नगरीमध्ये पार पडत असलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आज संपूर्ण जगाने पाहिली 70-70 स्पोर्ट्सवर, आणि कितकी सांगळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. आपल्या मुंबईची, आपल्या हक्काची, आपली मुंबई आपली स्पर्धा, मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. मग टेनिस बॉल क्रिकेट असू देत, अंडरआर्म क्रिकेट असू देत, लेदर बॉल क्रिकेट असू देत, मुंबई क्रिकेटची पंढरी ओळखलं जातं, आणि या मुंबईच्या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने भाऊ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी एक मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता ग्लोबल हॉस्पिटल आणि कमिटीच्या माध्यमातून. त्यात देखील ज्येष्ठ नागरिकांनी, जवळपास 75 ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. जवळपास 37-38 चष्मे देखील मोफत त्या ठिकाणी आपण वाटले गेले, आणि एक चांगलं मेडिकल कॅम्प देखील आपण आयोजित केलं होतं कमिटीच्या वतीने. तर आपण या ठिकाणी सन्मानित करतोय या स्पर्धेसाठीचं ज्यांचं मोलाचं योगदान नेहमीच आम्हाला लाभतं. मोटरसायकल बाईक जी देण्यात आलेली आहे, ते मोटरसायकल बाईक ज्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे, ट्रायडंट लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा, आणि आपल्या सर्वांचे लाडके राणा अंकल, नवी मुंबईचे ख्यातनाम उद्योगपती सुरेश राणा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मूळचे उत्तराखंडचे परंतु महाराष्ट्रावर त्यांचं तेवढंच प्रेम आहे. आपले सगळ्यांचे लाडके अंकल, महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धा अंकल यांनी जिंकण्याचा सपडाच लावला. मानाच्या सुप्रीमो चषकापासून त्यांच्या घरात सगळ्याच ट्रॉफ्या पाहायला मिळतात असे राणा अंकल यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर या क्रीडा तर दळवी साहेबांना विनंती असेल आपण दोन शब्द आणि भाऊ आपण शिकेल. पहा, एका सुंदर कार्यक्रमाचं, सुंदर मॅचेसचं आयोजन आपण एकदम रिसर आणि परफेक्टपणे केलं. कुठेही गालबोट न लागता एक म्हणजे आम्हाला असं वाटलं कसं होणार, परंतु मी गेले 3 दिवस मॅचेस पाहतोय आणि मला असं वाटलं की आपण आय पी एलच्या तोडीच्या टाईप मॅच इथे भरवलेल्या आहेत.
म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आता मॅचेस मुंबईमध्ये वारंवार होत असतील, परंतु माझी विनंती आपल्याला अशी आहे की ह्या मॅचेस दर वर्षाला एकदा तरी आमच्या ह्या मैदानामध्ये भराव्यात ही माझी विनंती आहे. आणि त्याच्यासाठी काय आपल्याला मदत लागेल ती शिवसेना तुमच्या सोबत आहे हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. भाऊ तुमचं झालं, प्रवीण सरांना एक फक्त विनंती करतोय, कारण अंडर 22 यावर्षी सर आपण एक कॉन्सेप्ट ठेवलं होतं, प्रत्येक टीमने तीन अंडर 22 टीममध्ये घ्यायचे, दोन इन टीम खेळवायचे, दोघां त्यापैकी पहिल्या पॉवर प्लेची एक ओवर कंपल्सरी टाकायला द्यायची किंवा त्यांनी सलामी किंवा वन डाऊन लिहायचं असंही ठेवलं होतं आणि खूप सारे यंगस्टर देखील मिळाले. सर टेनिस क्रिकेट म्हणजे तुम्ही सुरुवात टेनिस क्रिकेटमधून केली आणि तुमच्यासाठी खूप काही आहे. आज मुंबईची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तिसरं पर्व, सर तुमच्याकडून. काही नाही, ॲक्च्युली हेच मैदानी क्रिकेट खेळून मी जो पण आज काय गाठलं आहे, कुठची शिखर गाठली आहे ती ह्या खेळामुळेच, आणि जी संकल्पना केली आहे ती अंडर 22-23 ही खूप चांगली आहे, कारण की ही आता लेदर बॉलमध्ये पण आली आहे. लेदर बॉलमध्ये पण आता 23 कंपल्सरी तीन प्लेअर खेळायला लागतात, 19 आणि ओपनचे. तर ही संकल्पना खूप चांगली आहे, कारण की सिनियर्स बरोबर राहून ज्युनियर्स किंवा ज्युनियर्स बोला किंवा त्यांना खूप चांगलं भेटतं, कारण की आता सध्या बोलत असतात की हा फक्त यंगस्टरचा गेम राहिला आहे, पण असं नाही आहे. तुम्ही बघताय वर्ल्ड कप पण बघताय, विराट कोहली आहे, परत त्यांच्याबरोबर रोहित शर्मा आहे, त्यांच्यावर यंगस्टर्स आहेत, पण बघता जेव्हा गरज लागली तेव्हा सिनियर्सच असतात. म्हणून ही संकल्पना खूप चांगली आहे की सिनियर्सच्या बरोबर राहून यंगस्टर्सनी काम, त्यांच्याबरोबर राहून त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे. आणि टेनिस क्रिकेट हे फक्त टेनिस क्रिकेट पुरतंच नाही आहे, की त्याच्यामुळे मला असं वाटतं टेनिस क्रिकेटच्या प्लेयर्सनी जर लेदर बॉलमध्ये इंटरेस्ट घेतला तर मला असं वाटतं त्यांना कोण थांबवू शकत नाही. जसं कारण की मी एक टेनिस प्लेअर मला स्वतःचा बोलतो, मला 41 वर्षामध्ये मला पदार्पण करता आलं ते फक्त टेनिस क्रिकेटमुळेच. ती जिद्द जी चिकाटी बोलतात ती ह्याच क्रिकेटमुळे आली आहे. म्हणून सगळ्यांना मी एकच बोलतो की फक्त इथेच थांबू नका, पुढे खेळत राहा, आणि जी बोलतात जिद्द असते ती जिद्द ठेवत राहा. या मंचांवर आलेल्या सगळ्यांना मला नमस्कार, आणि मी बोलतो क्रिकेट तर चालूच राहतं, मला तुम्ही एक प्रेरणा ठरवतात, पण क्रिकेट चालू राहतं ह्यांमुळे, कारण की इथे राणाजी बघतोय, मी रणजित सर बघतोय, सर बघतोय, माझी अकॅडमी आता चालते ह्यांच्याचमुळे. जर ह्यांचा पाठिंबा नसेल तर मला असं वाटतं टेनिस क्रिकेट काय लेदर क्रिकेट पण चालणार नाही. तर असेच आम्हाला गायडन्स देत जा सर, आणि असेच आमच्या पाठीशी उभे राहा. थँक्यू. एक महत्त्वाचा किस्सा आहे, ज्यावेळेला मी सरांची मुलाखत घेतली होती त्यावेळेला मला तो आवर्जून सांगितला होता, आणि किस्सा कुणाचा आहे, मॅक्सवेलला सरांनी कसं बात केलं होतं तो किस्सा सरांच्याकडूनच आपल्याला ऐकायचा आहे. किस्सा म्हणजे कसं, हे क्रिकेट हे मोठं किंवा छोटं नसतं, क्रिकेट हे क्रिकेट असतं. कारण की जेव्हा मी टेनिस खेळून लेदरमध्ये गेलेलो आणि IPL धावपेच आकले जातात सगळ्यांचे व्हिडिओज बघून किंवा काय बघून, तर मॅक्सवेल त्यावेळेस पहिला फलंदाज असा होता की तो रिव्हर्स फटके ते मारत होता, तर धावपेच एकच चालला होता की ह्याला कसं बॉलिंग करायचं. तर मी हे सगळं टेनिसमध्ये ऋषी वैद्य यांना सगळ्यांना बघूनच शिकलो होतो, कारण की टेनिसमध्ये हे सगळे क्रिकेटचे जे शॉट्स आहेत फटके आहेत आधीपासून झाले होते. तर ऋषी वैद्य हा रिव्हर्स मारायचा, तर मी ॲज अ बॉलर मला माहीत होतं की मला काय टाकायचं आहे, तर मी त्यांना हे उदाहरण दिलं, ऋषी वैद्याचं उदाहरण दिलं की मी हे फटके मारतात कसे त्यांना मला कळतं आहे. तर मला तेच बोलायचं इथे की जे टेनिस खेळतात त्यांनी लेदर खेळावं का, कारण की ती चिकाटी जिद्द असते ती त्यांच्या इथे. मी ती ओव्हर रिव्हर्स मारणार हे मला माहीत होतं, तर मला ती स्टम्प टू स्टम्प करायची होती, कारण की हेच क्रिकेटमधनं टेनिस क्रिकेटमधनं मी शिकलो होतो, ती जिद्द होती माझ्यामध्ये. आणि तो धावपेच मी त्यांना सांगितलं की मी जर बॉलिंग करेल किंवा कोणीही बॉलिंग करेल तर तुम्ही ही लेन टाकावी, आणि ती लेन टाकून मला ते यश भेटलेलं. म्हणून मला सांगावत आहे की मी फक्त टेनिसपुरता इथेच बोलत नाही टेनिसबद्दल, मी लेदरमध्ये गेल्यावर पण मी हे इथले जे बोलतात ना इथले आपले जे एक्सपिरियन्स असतो ते मी तिथे पण शेअर करतो. म्हणून लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटला इथेचपर्यंत ठेवू नका, तुमचं जे टॅलेंट आहे ते पुढे पण घेऊन जावा. थँक्यू. क्या बात आहे. नक्कीच
नाना ढमाले विनंती असेल आपण पुढे यायचे त्यांना नानांचा देखील सन्मान. पहा नाना क्रिकेट प्रेमी या नाना काही हरकत नाही, सन्मान आपला केला जातोय, या स्पर्धेसाठी आपलंही योगदान आहे. भाऊ नानांचे चिरंजीव सुद्धा मुंबईच्या अंडर 23 संघात आहेत, विक्रोलियन्स म्हणजे अमोल सरांच्या टीम मधून. मात्र नानांचे चिरंजीव टेनिस बॉलच्या स्पर्धा देखील अगदी रत्नागिरी पर्यंतच्या गाजवलेल्या आहेत. तर नाना क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि विक्रोळीच्या क्रिकेटसाठी नानांचे देखील तळमळ पाहायला मिळते. असे सर्वांचे लाडके नाना ढमाले यांचा सन्मान या ठिकाणी. क्या बात आहे, बीपीटी साठी देखील नानांचं क्रिकेट स्वतः खेळतायत, स्वतः चांगला पाल्य घडवलाय. हा सोहम खेळतो, माफ करा. हा नक्कीच, आकाश आणि राहुल चला दोघांची संपूर्ण टीम, कारण इकडे स्पर्धा आयोजित करत असताना योगेश दळवी, आकाश पवार आणि राहुल पौडकर आपण सगळ्यांना विनंती आपल्या टीमला घेऊन यायचं, कारण आपले या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्या सगळ्यांच्या टीम देखील तेवढ्याच महत्त्वाच्या. चेतन ठाकूर आपण देखील यायचंय. या ना थोडस. तर या सगळ्यांचा सन्मान एक आठवण म्हणून या ठिकाणी. आकाश या मुंबई टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगची आपल्या सर्वांना एक आठवण आहे, म्हणजे पहा आम्हाला पहिल्या पर्वाची पुरंदरेची आठवण आहे, दुसऱ्या पर्वाची सांताक्रूजची आठवण आहे एअर इंडिया ग्राउंडवरची, आणि तिसऱ्या पर्वाची कन्नमोर नगरची देखील या ठिकाणी आठवण घेऊन चाललोय. चौथं पूर्व आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ते यशस्वी होऊ शकलं. आता भाऊंनी ते सांगितलं की पुढल्याही वर्षी आम्हालाच मान मिळाला पाहिजे आणि विक्रोळीतच ही स्पर्धा झाली पाहिजे, तर नक्की त्याच्यासाठी देखील प्रयत्नशील असू. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची कामगिरी केली विनंती असणार आहे पंच सतीश कुरुप सर, सतीश कुरुप सर, नासिर सर आणि करुणा कोटियन सर, त्याचबरोबर सुशांत मांजरेकर सर, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तर या ठिकाणी करुणा कोटियन सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा हरकत नाही. तर करुणा सर याच विक्रोळीचं असं नाव, मी या तनुज देखील काही क्षणात या ठिकाणी येतोय. पहा आपला पाल्य असा घडवला, मुंबईच्या रणजी संघात देखील खेळताना पाहायला मिळतोय. असे करुणा कोटियन सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सतीश कुरुप सर टेनिस क्रिकेट किंवा लेदर बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव, सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातोय. सतीश कुरुप सर गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या, म्हणजे लेदर बॉलच्या मोठमोठ्या सातत्याने मॅचेस, टेनिस बॉल क्रिकेट, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पासून सुप्रीमो ट्रॉफी पर्यंतचा प्रवास त्यांचा राहिलाय, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सुशांत मांजरेकर एक दर्जेदार खेळाडू, अमृत इलेव्हनची सेवा केली आणि लेदर बॉल क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळलं आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात सुशांत मांजरेकर, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबरीने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे नासिर सर या अमृत इलेव्हन म्हणा, त्याचबरोबरीने खूप साऱ्या संघांचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं असे दर्जेदार नासिर जावेद बंधूंच्या एका जोडीमधील नासिर सरांचं देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आमंत्रित केले जाईल आज कॉमेंट्री ज्यांनी केली या स्पर्धेमध्ये, तर विनंती असणारे ओमकार पाटील आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. ओमकार पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओमकार पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याचबरोबर या ठिकाणी हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, मी आमदार साहेबांनाच विनंती असणार आहे एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा जे येतात ज्यांचा आवाज लोकांना वेड लावतो. काल आजमगडला युपीला कॉमेंट्री करत होते, सकाळी फ्लाईटने 4 वाजता मुंबईत आलेत आणि आल्यानंतर डायरेक्ट मैदानात आलेत. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने गुणलेखिका प्राजक्ताताई देसाई,
प्राजक्ता देसाई आपण या ठिकाणी आहेत. प्रवीण सरांना विनंती असेल, प्राजक्ता देसाई आयपीएलच्या मॅचेसमध्ये देखील स्कोरिंग केली आहे, बीसीसीआयची एक्झाम देते सध्या, आपल्याच मुंबईच्या बोरिवली परिसरात राहणारी प्राजक्ता देसाई गुणलेखिका म्हणून चार दिवस आयपीएलचंही स्कोरिंग करणारी ही गुणलेखिका, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या विक्रोळी परिसरातील युवा कॉमेंटेटर सागर मोरे आपण देखील या. मी जयसिंग भोसले साहेबांना विनंती असणार आहे, आपण विक्रोळी परिसरातील युवा समालोचक ज्यांनी देखील अंडरआर्म क्रिकेट असू देत ओव्हरआर्म क्रिकेट असू देत चांगली छाप सोडतात असा विक्रोळीकरांचा लाडका सागर. मित्रांनो, यापुढील जो सत्कार असेल जुन्नर भूषण चंद्रकांत शेटे, आज दर हंगाममध्ये 100 पेक्षा जास्त स्पर्धा करायचा रेकॉर्ड ज्यांनी कायम केला असा तुम्हा आम्हा सर्वांचा बटवाडी घाटकोपरचा आवाज अगदी सात समुद्र पार शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत आपला मराठमोळा भाऊ पोचलेला आहे असा हा जुन्नर भूषण महाराष्ट्र भूषण चंद्रकांत शेटे यांचा सत्कार सन्माननीय आमदार सुनीलभाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. चंदू शेटे आणि एवढा आपुलकीने वागतात की लोक बोलतात आपला चंदू, तर जोरदार टाळ्या मित्रांनो चंदू शेटे यांच्यासाठी आमदार साहेबांच्या हस्ते हा भव्य सत्कार. आणि आपण असंच प्रगतीचे नवीन शिखर सर करत राहावे अशा कोटी कोटी शुभेच्छा. तर तनुष कोटियन यांना नम्र विनंती, आपण मंचावर यायचं आहे. सध्या आपला करुणाकर कोटियन यांचा सुपुत्र मुंबई रणजीपटू आणि वडिलांचा पावलावर पाऊल ठेवत तनुष कोटियन मुंबईसाठी रणजीपटू रणजी ट्रॉफी खेळला आणि आज सुद्धा तो मॅच खेळून आलाय. वेलकम तनुष कोटियन, वॉच आउट फॉर तनुष द टेरिफिक तनुष. आणि जबरदस्त पेपर कटिंग सध्या त्याचे येत आहेत आणि अजून येत राहावे. आपलाच विक्रोळीचा आहे, व्ही फॉर विक्रोळी व्ही फॉर विक्ट्री हा आपला तनुष कोटियन आणेल असा आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा देत आहे. जोरदार टाळ्या आपला रणजीपटूसाठी. आपली मुंबई आपली स्पर्धा आपला खेळाडू तनुष कोटियन. तनुष कोटियन यांचा एक भव्य सत्कार आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते. यस, आमदार साहेबांच्या हस्ते हा भव्य सत्कार. मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाजही आपलाच हवा असा आपला मराठमोळा खेळाडू. कर्नाटक असो, आंध्र असो, गुजरात असो, सौराष्ट्र असो, काश्मीर असो, तनुषची ख्याती 10 दिशांमध्ये जावी अशा शुभेच्छा आमच्याकडून आहेत. तनुष कोटियन अभिनंदन. तर आता बक्षीस वितरणकडे आपण वळणार आहोत आणि चंद्रकांत शेट्टी यांना विनंती, आपण बक्षीस सोहळा पार पाडावा. हॅलो. तर आता आपण या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये वैयक्तिक कामगिरी केलेली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम अंतिम उपांत्य सामना सामनावीर पुरस्कार आणि सेमीफायनलच्या सामन्यातील सामनावीर जुनेद खान. जुनेद खान यांना पुरस्कार. मी शंकर ढमाले म्हणजे नाना आपणास विनंती हा पुरस्कार देण्यासाठी यायचंय. सेमीफायनलचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय जुनेद यांना. जुनेद सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच जुनेद. त्याचबरोबरीने
करतो ना सर। हा भाऊ थोडंसं पाच दहा मिनिटात संपून टाकतो। तर सेमी फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच जाफर भाई यांच्याकडे डबल ए ची बॅट त्यांना दिली जाते आणि अंतिम सामना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय श्रेयस इंदुलकर। मी कितकी सांगळे मॅडम यांना विनंती असेल हा पुरस्कार देण्यासाठी। सांगळे मॅडम श्रेयस इंदुलकर भाऊ मुलुंडच्या नवघरचा हा खेळाडू दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वर देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवलाय आणि श्रेयस इंदुलकर मुलुंड नवघरचे खेळाडू आज आणि विशेष म्हणजे लेदर बॉल देखील इंग्लंडला जाऊन देखील खेळलेत, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसाठी क्रिकेट खेळतात आणि आपल्या मुंबईचं नाव करतात असे श्रेयस इंदुलकर फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच। नितीन जंगम यांच्याकडून देखील 10,000 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय श्रेयस इंदुलकर यांना 10,000 रुपयाचा पुरस्कार। फायनल मॅच दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज आणि दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आणि दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय। मी जयसिंग भोसले साहेबांना विनंती असेल दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज हा पुरस्कार आपण द्यायचा आहे आणि दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज आजच्या दिवसातील जुनैद खान प्लेअर ऑफ द डे गोलंदाज मॅच टाइम स्पोर्ट्स एक टी शर्ट जुनैद जुनैद आई है प्लेयर ऑफ द डे बॉलर जुनैद आइए। तर आणि आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार मॅच टाइम स्पोर्ट्सचं टी शर्ट आणि देण्यासाठी मी टेनिस क्रिकेटचा शहेनशाह उमेश मांजरेकर सर आपणास विनंती असेल आपण हा पुरस्कार देण्यासाठी यायचं आहे आणि पुरस्कार जातोय अजित मोहिते यांना। तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानाची मुंबई प्रीमियर लीग आणि मुंबई प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जातोय ज्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं मुंबईचा असा क्षेत्ररक्षक ज्याची चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर। या स्पर्धेमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण केलंय समाधान आहेरकर। हा तर उपलब्ध नसतील तर त्यांच्या वतीने हा पुरस्कार घ्यायचा आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मी विनंती असेल पंढरीनाथ शेठ उंडे आपणास त्यांच्या वतीने कोणीतरी पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे समाधानच्या वतीने। रोहित या आणि मी पंढरीनाथ शेठ उंडे विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते। मानाची ट्रॉफी सुद्धा ही समाधान आहेरकर यांच्यासाठी आहे। तर गोलंदाज पुरस्कार दिला जातोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली दीपक शेठ चव्हाण यांच्याकडून एक एलईडी टीव्ही दिला जातोय आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सूर्या बेस्ट बॉलर युवा खेळाडू सूर्या आहेत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर या आणि मी या स्पर्धेमध्ये 8 विकेट इकॉनॉमी ज्या कंडिशन मध्ये टाकलेले आहेत या सगळ्यांची या ठिकाणी सगळ्यांचा विचार करून या युवा खेळाडूला निवडले 21 वर्षाचा चिता कॅम्पचा सूर्या आणि प्राइज देण्यासाठी मी गोलंदाज म्हणजे प्रवीण सर आपणासच आमंत्रित करील आणि मी माझी विनंती असणार आहे तनुष आपण देखील यायचं आहे गोलंदाजांचा सन्मान गोलंदाजच करतील। हा जुनेच्या सुद्धा 9 विकेट आहेत परंतु त्या दिलेल्या रन त्याची इकॉनॉमी या सगळ्या गोष्टींचा विचार करून मात्र हा पुरस्कार या ठिकाणी या युवा खेळाडूला अंडर 22 खेळाडूला दिला गेलाय एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। पाक पुरस्कार कोण देत आहे माझ्या मते दोन्ही सरांना विनंती असणार आहे या
कौतुकाची थाप या युवा गोलंदाजावर देखील झाली पाहिजे। आणि पुढचा पुरस्कार देण्यासाठी मी रणजित पिल्ले सर त्याचबरोबर जर पाहिलं तर मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी सरांना विनंती असेल आपण दोघांनी हा पुरस्कार द्यायचा आहे। फलंदाज एलईडी टीव्ही आले आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि डबल एच वतीने बॅट आणि पुरस्कार जातो 105 धावा। आता इकडे विचार सुपर ओव्हरच्या मॅचेसचा केला गेलेला नाहीये आणि त्यामुळे हा पुरस्कार इकडे जातोय ओमकार देसाई यांना। मी रणजित पिल्ले सर विदाउट सुपर ओवर 96 रन आहेत, सुपर ओवरच्या कुणाच्याही रन काउंट केलेल्या नाहीयेत आणि त्या काउंट करून ओमकार देसाई पोहोचलेले आहेत 105 धावांवर आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर पुरस्कार मानाची या ठिकाणी टीव्ही देखील जाते ओमकार देसाई यांना। ओमकार एक मिनिट, ओमकार या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय काय म्हणाल? माझ्या मते मुंबईचं नाव गेली 15-20 वर्ष तुम्ही अगदी दुबई पर्यंत नेताय, कशी वाटली यावर्षी मुंबई प्रीमियर लीग खेळताना कसं वाटलं आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर? मला वाटतं मी 4 महिन्यानंतर बॅटिंग प्राईज घेतोय, लास्ट बॅटिंग प्राईज मी पावसाच्या अगोदर घेतलं होतं, 4 महिने फॅमिली टाईम होता आणि आता माझा टाईम चालू झालाय। तर यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करील पुढचा पुरस्कार अंतिम उपविजयी। द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ज्या संघाने खूप जबरदस्त वैभव चव्हाण साहेब विनंती असेल आपण यायचंय आणि त्याचबरोबर रश्मिताई पहुडकर मॅडम आपल्या शुभ असते, मात्र हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। या जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, मानाची स्पर्धा मुंबई प्रीमियर लीग, 3 लाखाचा पुरस्कार आणि अंतिम उपविजयी आयनॉक्स वॉरियर चेंबूर, या संपूर्ण टीमने यायचंय। संपूर्ण टीम या, कॅप्टन उभा राहील, बाकी सगळे असे खाली बसले तरी खूप चांगला फोटो येईल। या मानाच्या स्पर्धेमध्ये उपविजय ठरतायत, 3 लाखाचा पुरस्कार, अख्खी मुंबई खेळी भाऊ, अगदी कुलाब्यापासून चर्चगेट पर्यंत, दहिसर पर्यंत, मुलुंड पर्यंत अख्खी मुंबई 36 मतदारसंघ विक्रोळीत आले होते आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं। या सगळ्यांना एकत्र आणणं, यांचं ऑक्शन म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सोप्या नव्हत्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या सगळ्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते मात्र वैभव चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर रश्मिताई पहुडकर मॅडम या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। उपविजेते तर तर द्वितीय क्रमांक झाले, फक्त आता एक प्राइज बाकी आहे, त्या अगोदर अध्यक्ष या नात्याने ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा अमोल म्हात्रे सरांना विनंती असणार आहे। अमित गुप्ता सरांना बोलायचंय, या अमित गुप्ता। नहीं एक्चुअली ये टूर्नामेंट स्टार्ट होने के बाद ऑक्शन से लेके मतलब काफी लोगों ने सपोर्ट किया, सचिन गदम भाई हैं
उनका काफ़ी सपोर्ट था, दिलीप भाई गावस्कर था, सुभाष सर ने भी काफ़ी सपोर्ट किया। एक्चुअली ऑक्शन के टाइम पे कोई था नहीं, फ़ोन पे कुछ गाइड कर रहे थे कैप्टन और मैनेजर्स और बाकी मीट। ऑक्शन के टाइम पे सुभाष सर को मैं थैंक यू बोलना चाहूँगा, दिलीप भाई को थैंक यू बोलना चाहूँगा। थैंक यू। आणि मी अमोल म्हात्रे सरांना विनंती आहे, कमिटीच्या वतीने सगळ्यांचा आभार आपण मानायचे। उपस्थित सगळे मान्यवर, सुनील सर, दत्ता दळवी सर, रश्मी मॅडम आणि सगळे दिग्गज खेळाडू आणि माझे सगळे सहकारी म्हणजे अष्टविनायक असतील, विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब, वी किंग्स, सुपर किंग्स, सहभागी झालेल्या सगळ्या टीम्स, ज्या ज्या स्पॉन्सर्सनी, ज्या ज्या लोकांनी आम्हाला किंवा ज्या ज्या मंडळांनी आम्हाला जी सढळ हस्ते मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। कारण एवढी मोठी स्पर्धा ही फक्त दोघा तिघा किंवा चौघांचं काम नाही आहे, जेव्हा सगळे ॲज अ टीम, ॲज अ युनिटी म्हणून काम करतात तेव्हा या अशा स्पर्धा आपण पार करतो। सगळे आमचे ओनर्स, सगळे जे प्लेयर्स ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं, ज्यांनी आमच्यावर फेट ठेवला की ऑब्वियस म्हणजे याच्यावरनं आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि माझ्या विक्रोळीवासियांचं मी खरं मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी जर का सपोर्ट केला नसता तरी इतकी चांगली टुर्नामेंट आपल्याला इथे पार पडता आली नसती। प्रवीणचे मी आभार मानेन, कारण प्रवीण आता दिवसभर खेळलेला होता आणि तो तिथून घरी झालेला, पण एक फक्त म्हटलं मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी प्रवीण तुला यायचं आहे, तर त्यांनी आवर्जून तो वेळ काढून इथे आला, सो त्याचेही मी मनपूर्वक आभार मानतो। सतीश धुळेंच्या आईंचे मी आभार मानतो, कारण सतीश आज आपण तुम्ही कितीही म्हटलात तरी असा आमचा मित्र आहे की ज्याची आठवण कुठल्याच टुर्नामेंटला किंवा कोणताही कोणतेही टुर्नामेंट असो त्याची आठवण येत नाही अशातला भाग नाही। असे खूपसे दिग्गज खेळाडू होते, असलम होता, संदीप दवाडे होते, असे खूपसे असे खेळाडू आहेत, त्यांची आठवणी येतेच। आणि आमचं तिसरं पर्व आज आम्ही पार पाडलं, असंच चौथ्या पर्वामध्ये सगळ्यांचं यश आणि सगळ्यांची सहकार्य आम्हाला लाभेल अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द सांगतो, थँक्यू। धन्यवाद सर। आणि या ठिकाणी आमंत्रित करतोय, ज्याची चर्चा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळाली की ही बाईक कोणाला जाणार, ही बाईक कोणाला जाणार, पहिली तर ज्यांच्या माध्यमातून बाईक दिली जाते त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात। राणा अंकल, क्रिकेट मधलं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, राणा अंकल आपल्याला ही मोटरसायकल बाईक वितरित करायची आहे आणि ही बाईक जाते कोणाला गेली पाहिजे, ही बाईक पहिल्या वर्षी बाईक गेली दहिसरला थॉमसकडे, दुसऱ्या वर्षी बाईक गेली परळला प्रथमेश बेलछड्याकडे आणि तिसऱ्या वर्षी चालली आहे नायगावला अजित मोहितेकडे। राणा अंकल या, मानाच्या मुंबई प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीज अजित मोहिते, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषक, लगातारचा दोन वेळेचा मॅन ऑफ द सिरीज विजेता, अगदी दिल्ली असू देत किंवा दुबई असू देत डंका पाहायला मिळतो मात्र अजित मोहितेचा। आणि आजही अजितची बॅट बोलली आणि आज त्यांचे गुरुवर्य सतीश धुळे यांना जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी दिला गेला मरणोत्तर आणि आज त्यांना श्रद्धांजली असावी की काय, त्यामुळे या ठिकाणी खूप चांगली कामगिरी अजित मोहिते। अजित एक मिनिटासाठी वर यायचं आहे, एक छोटीशी बाईट आणि आपण आता पहिल्या क्रमांकाकडे जाणार आहोत। अजित मोहिते म्हणजे हे सगळे मुंबईकर, तर अजित मोहिते नायगाव मुंबईचा ब्रँड आणि कुठेही गेलं तर हे सगळे ओमकार असतील, अजित असतील किंवा प्रत्येक मुंबईकर कुठेही गेलं तर आम्हाला अभिमान असतो, आमच्या मुंबईचा प्लेअर आहे, आमच्या मुंबईचे क्रिकेटर आहे, अभिमानाने छाती ठोकपणे आम्ही सांगतो। अजित, आज मुंबईच्या प्रीमियर लीगमध्ये ही बाईक मिळते मॅन ऑफ द सिरीजची, टुर्नामेंटही जिंकली आहे, काय म्हणाल? बघायला गेलं तर ही माझी हॅट्रिक आहे कंटिन्यू, म्हणजे लास्ट इयर मी नव्हतो, खूप मिस केली आहे टुर्नामेंटला, पण माझीच टीम जिंकली होती आणि मॅन ऑफ द सिरीज मी माझा ऑलवेज माझा गुरु सतीशला समर्पित करेन। आणि मुंबई प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी कोण ना कोण प्लेअर यातनं घडत असतो आणि मोठ्या टुर्नामेंटला मोठ्या टीममधनं खेळत असतो, तर मी या कमिटीचा खरंच खूप आभार आहे आणि धन्यवाद।
धन्यवाद अजित असंच खेळत राहा आणि मुंबईचं नाव करत राहा विशेष म्हणजे. आणि या ठिकाणी मी 70-70 स्पोर्ट जगभर ही स्पर्धा ज्यांनी दाखवली सतीश जाधव आपणास विनंती या ठिकाणी यायचं आहे कारण या स्पर्धेचे किट्स असतील या स्पर्धेचं जर पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज असतील त्याचबरोबर सतीश या सतीशांचा सन्मान केला जातोय. हा तर या ठिकाणी नितीन जंगम आपणास विनंती असणार आहे आपण या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज जगभर ही स्पर्धा युट्यूबवर 70-70 वर पाहिली तारीफ सय्यद यांचं खूप मोलाचं योगदान मग किट्स असतील लाईव्ह असेल आणि बॉल असेल सगळ्यांचं राहिलंय त्याबद्दल त्यांचा सन्मान मी वैभव चव्हाण साहेबांचाही एक सन्मान केला जातो. मी दत्ता चव्हाण यांना विनंती असणार आहे आपण वैभव सरांचा सन्मान करायचा आहे या स्पर्धेसाठीच्या ज्या झळाळ त्या ट्रॉफीज आहेत त्याच्यासाठी विशेष सौजन्य राहिलं आहे आणि नक्कीच वैभवजी आपल्यासारख्या सर्व क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा होते आणि आपल्या सर्वांच्या क्रिकेट प्रेमाला सलाम आणि आपण या स्पर्धेसाठी जे योगदान दिलंय त्याबद्दल मात्र आपलं या ठिकाणी सन्मान केला जातोय पारी आणि सगळ्यांना मात्र या ठिकाणी दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमंत्रित करतोय 5 लाख आणि मानाची मुंबई प्रीमियर लीग मी सन्माननीय आमदार सुनीलजी राऊत साहेब यांना विनंती असणार आहे पहिला क्रमांक आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी या राहुल सोलकर आणि कंपनी अप्पा शौर्य हर्षी दादर नायगाव वैभवजी चव्हाण विनंती असेल आपण देखील यायचंय तर मानाची ट्रॉफी सन्माननीय आमदार सुनीलजी राऊत साहेब त्याचबरोबर वैभव चव्हाण साहेब अमोल सर विनंती असताना आपण देखील यायचंय सर्वच या ठिकाणी दिग्गज आहेत मंचावर जर पाहिलं तर द ग्रेट उमेश मांजरेकर सर उमेश मांजरेकर सर असतील रणजित पिल्ले सर राणा अंकल असतील आमचे पुरुषोत्तम पंढरनाथ शेड उंडे असतील मयूर गाडगे असतील जयसिंग भोसले साहेब प्रवीण तांबे सर असतील तनुष कोटियन त्याचबरोबरीने एक विशेष अनाउन्समेंट आमचे जे संतोष सिंग वाह मानाची मुंबई प्रीमियर लीग जिंकली आहे पहा भाऊ यांनी यावर्षी सुप्रीमो सुद्धा जिंकली सुप्रीमोही जिंकली मुंबई प्रीमियर लीग एकाच वर्षी जिंकली शौर्य हर्षित आणि संतोष सिंग आपल्याच मुंबईचे थोडेसे दुखापतग्रस्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा 11,000 रुपयाची देणगी किंवा पुरस्कार आम्ही धनराशी देत आहोत संतोष सिंग यांच्यासाठी ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचे लाख लाख आभार दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिसरा पर्व यशस्वी झाला आपल्या सर्वांच्या सहकार्याने चौथ्या पर्वात मात्र आपण भेटणार आहोत सन्माननीय अतिथी मान्यवर सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज मात्र ही मानाची मुंबई प्रीमियर लीग पार पडली गेली तर पुढल्या पर्वात पुन्हा एकदा भेटूयात तर पाहूया बहुते विक्रोळी असणार की कुठे आणखी असणार नक्कीच आपण कळूयात तर नक्कीच भाऊ आपल्यासारखं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व विक्रोळी विधानसभेला लाभलंय क्रीडा प्रेमी तर सर्वांचं मनापासून आभार चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या हंगामासाठी थांबतो पुढल्या वर्षी मात्र पुन्हा एकदा येऊयात चौथ्या पर्वामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय मुंबई धन्यवाद शुभ दीपावली.